देशाचा 78वा स्वातंत्र्य दिन गुरुवारी देशभक्तीपर वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त पनवेल येथील तालुका क्रीडा संकुलात पनवेलचे प्रांत अधिकारी राहुल मुंडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या ध्वजारोहण समारंभाला आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. यावेळी जिल्हा विकास योजने आणि क्रीडांगण विकास अनुदान योजनेअंतर्गत क्रीडा साहित्याचे वाटप आणि महसूल पंधरवड्यानिमित्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आमदारांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. दरम्यान क्रीडा संकुलात विविध औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आणि आरोग्यवर्धक रानमेवा जपण्यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाला आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमावेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, तेजस कानपिळे, प्रभाकर बहिरा, नायब तहसीलदार डॉ सुनील जाधव, संजय भालेराव, संभाजी शेलार, राजश्री जोगी, सुभाष राठोड, गोविंद सागर, आशा पाटील, शशिकांत सानम, प्रेमदास राठोड, संजय बिक्कड, भालचंद्र ढवळे, प्रिया वैती यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.